पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. परंडा शहरातील महत्त्वाच्या घडामोडी. परंडा नगर परिषद अंतर्गत पथविक्रेते समितीच्या सदस्यांची बिनविरोध निवड जाहीर. मुख्याधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा वडेपल्ली यांच्या नूतन सदस्यांना प्रमाणपत्र वाटप करून सत्कार. माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व 7 सदस्य बिनविरोध. जाकीर सौदागर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटाने मारली बाजी. फटाके फोडून व गुलाल उधळून कार्यकर्त्यांचा जल्लोष. या बातमीचे प्रायोजक आहेत नजराणा स्टील कडवाकुट्टी मशीन परंडा. 12 वर्षांपासून गाजलेली स्टील कडवाकुट्टी मशीन, तसेच दूध काढण्याची मशीन, सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा. पत्ता कुर्डवाडी बायपास रोड पोलीस कॉलनी समोर परंडा. आता बातमी विस्ताराने. परंडा नगर परिषद अंतर्गत पथफेरीवाले समितीच्या निवडणुकीचा निकाल सोमवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी मुख्याधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा वडेपल्ली यांनी फेरीवाला गटातील सर्व 7 उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याचं जाहीर केलं. परंडा नगर परिषदेच्या सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडली. पथविक्रेता उपजीविका संरक्षण अंतर्गत नगर परिषद स्तरावर 20 सदस्यीय समिती असलेल्या पथविक्रेता समितीमध्ये फेरीवाल्यांमधून 8 सदस्य, शासकीय 5 सदस्य तर इतर महामंडळातून 7 सदस्य असे एकूण 20 सदस्यांचा या समितीमध्ये समावेश असणार आहे. तर मुख्याधिकारी हे समितीचे पद सिद्ध अध्यक्ष आहेत. पथफेरीवाले सदस्य पदाच्या 8 जागेच्या निवडणुकीसाठी मंगळवार 3 सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले. अनुसूचित जाती जमाती महिलांसाठी आरक्षित असलेल्या 1 जागेमधून उमेदवारी अर्ज प्राप्त झाला नसल्यानं जागा रिक्त राहिली आहे. 8 पैकी 7 जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. गुरुवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्जाची छाननी करून अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली. शुक्रवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी आक्षेप व निराकरण साठी वेळ देण्यात आला होता. तर सोमवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी वेळ देण्यात आला होता. उर्वरित 7 जागेसाठी 7 उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानं वरील सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची घोषणा मुख्याधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा वडेपल्ली यांनी सोमवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी जाहीर केले. यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातून सत्यभामा मन्मथ सोनवणे, महिलांसाठी राखीव असलेल्या इतर मागास वर्गांमधून नागरबाई भाऊराव भानवसे, अल्पसंख्याक प्रवर्गातून तोहिद बशीर शेख, दिव्यांग प्रवर्गातून शेख अब्दुल रब मुसा, सर्वसाधारण महिला प्रवर्गातून फरजाना तय्यब अतार व तर खुल्या प्रवर्गातून नवनाथ पांडुरंग साडेकर व गाजी मुस्तफा हावरे हे 7 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. सर्व सदस्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या नेतृत्वाखाली पथफेरीवाले समितीच्या निवडणुकीत सर्व जागेवर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. सर्व सदस्यांची बिनविरोध निवड जाहीर होताच फटाके फोडून गुलाल उधळण्यात आला. माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या हस्ते निवडून आलेल्या सर्व नूतन सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वाजिद दखनी, धनंजय जाधव, इरफान शेख, गजू घाडगे, सरफराज कुरेशी, बबू जिनेरी, जयंत शिंदे, तन्वीर मुजावर, समीर पठाण, एस के रत्नकांत शिंदे, धीरज ठाकूर, पाशा मुजावर, बच्चन गायकवाड, अनुराग ठाकूर, मदन दीक्षित, सत्तार पठाण, आसिफ शेख, अनिस चौधरी, खाजा बागवान, तय्यब शेख, संतोष माळी, गफार शेख यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.